नवीन वर्षाच्या आधी कोणत्याही शुक्रवारी मुठभर धण्याचा हा गुप्त उपाय करा. तुम्ही करोडपती व्हाल, इतके पैसे मिळतील, नंतर मोजून थकून जाल. मित्रांनो, हे वर्ष संपायला फक्त काही दिवस उरले आहेत. उरलेल्या दिवसात जर तुम्ही तंत्रशास्त्रानुसार त्या दिवशी धण्याचे उपाय केले, ज्याबद्दल आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहोत, त्यामुळे जर तुम्ही अजूनही तुमच्या गरिबीने त्रस्त असाल, जर तुमच्या आयुष्यात पैसा येणे थांबले आहे आणि गरिबी तुमच्या मागे लागली आहे, किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असेल, तर धण्याचा उपाय केल्यावर देवी लक्ष्मीजी आपल्या दोन्ही हातांनी तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतील. त्यानंतर तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या लगेच दूर होईल. तंत्रशास्त्रात स्पष्टपणे लिहिले आहे की वर्ष संपण्यापूर्वी जर तुम्ही धण्याचे उपाय केले तर त्या वर्षात तुम्हाला लक्ष्मी मातेचे वरदान आणि आशीर्वाद मिळेल. त्यानंतर वर्षभर तुमच्यावर धनाचा वर्षाव होईल. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या पैशाचे मार्ग मोकळे होतील आणि तुमच्या आयुष्यात येणारा पैसा वाढेल आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. बघा मित्रांनो, तुमच्या सोबत जे काही घडले आहे ते तुम्ही बदलू शकत नाही, पण येत्या वर्षात तुम्ही तुमचा काळ नक्कीच बळकट करू शकता. तुमचा विश्वास असो वा नसो, हे संपूर्ण जग ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि जर तुम्ही ज्योतिष आणि तंत्रशास्त्रानुसार हा धण्याचा उपाय वर्ष संपण्यापूर्वी योग्य वेळी केला जाऊ शकतो, ज्याबद्दल आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहोत, हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणेल. तो तुम्हाला सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्त करू शकतो. आर्थिक अडचणी आणि हा उपाय केल्यावर तुम्ही स्वतःच बघाल की येत्या वर्षात लक्ष्मी देवीच्या कृपेने तुमच्या जीवनात धन संपत्ती कशी वाढेल, तुमच्या जीवनात चमत्कारिक आणि सकारात्मक बदल होईल. हा उपाय केल्यावर तुमचा आतापर्यंत बंद असलेला व्यवसाय अचानक चालू होईल. तुमच्या आयुष्यात येणारा पैसा किती झपाट्याने वाढेल हे तुम्ही स्वतःच पाहाल. मित्रांनो, जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर तुम्हाला प्रत्येक उपाय खूप काळजीपूर्वक ऐकावे लागतील आणि हे वर्ष संपण्यापूर्वी तुम्हाला हे उपाय तंत्र शास्त्र आणि ज्योतिष शास्त्रानुसार योग्य वेळी करावे लागतील. लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने तुम्ही येत्या वर्षात करोडपती झालात तर पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून लोकांना फायदा होईल. भगवत गीतेमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की जर तुम्ही लोकांचे भले केले तर तुम्हाला देवी देवतांचे आशीर्वादही मिळतील, म्हणून हा व्हिडिओ लाईक करा. पहिला उपाय जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो अनावश्यक खर्च टाळण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. आता समजा तुमच्या आयुष्यात पैसा येणे थांबले आहे. तुमच्या आयुष्यात पैसा आला तरी तो थांबत नाही, तुमच्या आयुष्यात अनावश्यक खर्च वाढत आहे. मित्रांनो, याचे मुख्य कारण म्हणजे शास्त्रानुसार तुमचा शुक्र ग्रह खूप कमकुवत आहे. ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह कमकुवत असेल त्याच्या आयुष्यात कधीही धनसंपत्ती येऊ शकत नाही, कारण शुक्र ग्रह हे संपत्ती आणि समृद्धीचा आणि या ग्रहाचे नियंत्रण देवी लक्ष्मीच्या हातात आहे. धने हा शुक्राचा कारक मानला जातो, म्हणून आपण हे वर्ष संपण्यापूर्वी कोणत्याही गुरुवारी धने खरेदी करा. एक छोटासा उपाय करावा लागेल. शुक्रवार देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो. शुक्रवारी तुम्ही सूर्यास्तानंतर व्यवस्थित स्नान करून लाल वस्त्र परिधान करावे. देवी लक्ष्मीजींना लाल रंग खूप आवडतो. तुम्हाला लाल वस्त्र घ्यायचे आहे, त्यात मुठभर धने टाकून त्याची पूजा करायची आहे. आपल्या घरी सर्वप्रथम माता लक्ष्मीजींच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा. लाल कपाळ ज्यावर तुम्ही मुठभर धने ठेवले आहेत ते तुम्ही हातात धरून माता लक्ष्मीजींच्या बीज मंत्राचा 11 वेळा जप करावयाचा आहे. बीज मंत्र ओम महालक्ष्मी नमः आहे. आता हा कपाळ लाल रंगाच्या धाग्याने बांधा आणि ज्या खोलीत तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ घालवता त्या खोलीत ठेवा. तुम्हाला फक्त हे वर्ष संपण्यापूर्वी हा उपाय करावा लागेल आणि पुढच्या वर्षी हा बांधलेला लाल कपडा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दोष दूर करेल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात पैसा टिकत राहील. शुक्र तुम्हाला साथ देईल आणि तुम्ही तुमच्या जीवनात पैशाशी संबंधित कोणतीही समस्या येणार नाही. दुसरा उपाय जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो म्हणजे संपत्ती वाढवण्याचा एक उत्तम उपाय आहे. मित्रांनो, जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या आयुष्यात पैशाचे आगमन खूप वेगाने व्हावे आणि नवीन वर्षामध्ये तुमच्याकडे येणारा पैसा वाढला पाहिजे, तर हे वर्ष संपण्यापूर्वी तुम्हाला एक छोटासा उपाय करावा लागेल. हा उपाय तुम्ही वर्ष संपण्यापूर्वी शुक्रवारी केल्यास तुम्हाला नक्की फायदा होईल आणि तुमच्या आयुष्यात धन संपत्ती वाढेल.
पैशाची आवक खूप जलद होईल. कोणत्याही शुक्रवारी तुम्ही सूर्यास्तानंतर तुमच्या पूजा कक्षात आंघोळ करून बसावे आणि सर्वप्रथम तुम्ही देवी लक्ष्मीच्या समोर तुपाचा दिवा लावावा. इथे तुम्हाला लाल कपा पसरवावा लागेल. लाल कपड्यावर तुम्ही एक मुठभर धणे आणि एक ठेवण्यासाठी तुम्हाला एक चांदीचे नाणे लागेल ज्यावर माता लक्ष्मीचे चित्र असेल. आता समजा तुमच्याकडे चांदीचे नाणे नसेल तर तुम्ही एक रुपयाचे नाणे देखील ठेवू शकता. तुम्हाला बीज मंत्राचा 11 वेळा जप करावा लागेल. बीज मंत्र हा ओम श्री शेन नमः आहे. आता तुम्हाला या कापडाचे बंडल बनवावे लागेल आणि ते तुमच्या कपाटाच्या तिजोरीत दक्षिण दिशेला ठेवावे लागेल. आणि हे बंडल कार्यान्वित होईल जे तुमच्या जीवनात पैसा आकर्षित करण्यासाठी कार्य करेल. यामुळे पैशाचे मार्ग येतील. नवीन वर्षात तुमचे आयुष्य उजळेल.